राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं कृषी व ग्राम, ग्राम विकासाचं धोरण काल आज व उद्या या परिसंवादाचं आयोजन लॉ कॉलेज रस्त्यावरील प्रसाद अपार्टमेंटच्या आवारात करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्राचे गोल्ड मॅन प्रशांत सपकाळ ग्राम ग्रामगौरवचे विवेक ठाकरे कुमारी धनश्री ठाकरे अमोल मजाळे पराग विशाल घोडेस्वार सुनील शेटे व वाय डी पाटील शरद चौधरी उपस्थित होते सुरुवातीला ग्रामगौरवच्या राज्यस्तरीय कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन ऋषभ व बैलगाडीचं पूजन करून उपस्थित यांच्या हस्ते करण्यात आलं आदर्श गावचा आदर्श घेण्याची गरज राज्यात लोक लौकिक पात्र काम केलेल्या ग्रामपंचायतींना शासन आदर्श गाव म्हणून पुरस्कार करतं या आदर्श गावाचं अनुकरण व आदर्श घेण्याची गरज आहे आपला गाव स्व उत्पन्नातून आत्मनिर्भर कसा होईल यासाठी प्रत्येकानं विचार केला पाहिजे असं परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक भास्कर पेरे पाटील यांनी नमूद केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केलं सुनील सुतार गौरव ठाकरे राजू फडके प्रकारच्या योजनांची नीटपणे अंमलबजावणी या व्हावी यासाठी विविध मार्गाने मार्गदर्शन करत असतं आणि अशा मार्गदर्शन करण्यामध्ये अजूनही आपण कमी पडतो आहोत अशा ठिकाणी या ठिकाणी ग्रामगौरव मासिक विवेक ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुरू केलेलं आहे ग्रामीण भागामधल्या विकासासाठी ज्या काही योजना आहेत ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी उत्कृष्टपणे काम केलेलं आहे या ठिकाणी पुढच्या कालखंडामध्ये आणि मागच्या कालखंडामध्ये झालेले जे जा कामं आहेत किंवा करावायचे काम आहेत यामधून मार्गदर्शन करण्याची भूमिका या ग्रामगौरव मासिकाच्या माध्यमातून ते मांडणार आहे मला असं वाटतं की ग्रामीण क्षेत्रातल्या टोकापर्यंत का विकासाच्या ज्या विविध योजना आहे त्या ठिकाणी जाण्यासाठीची ही चांगली संकल्पना आहे ग्रामगौरव मासिकाला मी या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि भावी कालखंडामध्ये हे मासिक दैनिकामध्ये रूपांतर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो पुण्या न पुणे शहरामध्ये ग्रामगौरव मासिक जे चालू होते ग्रामीण भागातल्या विकासासाठी जसं शासनाच्या योजना आहेत तशा योजना व्यतिरिक्तही अनेक कल्पकता आहे किंवा ग्रामीण भागातल्या लोकांनी स्वतःच्या पायावर किंवा स्वतःचे जे काय असतं त्यांच्याकडं त्याच्यावरही ग्रामीण विकास त्यांना करता येऊ शकतो पण त्यांना मार्गदर्शनाची गरज असते मग तो मार्गदर्शन या मासिकातून अनेक काम केलेल्या लोकांच्या लिखाणातून किंवा अनेक देशातील विविध ग्राम चांगले झालेले त्यांच्या अनुभवातून या त्या मासिकामार्फत प्रत्येक खेड्यापर्यंत जाईन अशी आशा करतो आणि त्या ती माहिती त्यांच्यापर्यंत गेली तर ते लोक त्याला ॲक्सेप्ट करून आपलं ग्राम चांगलं करण्याचा प प्रयत्न नक्की करतील अशा पद्धतीने हा ग्रामगौरव दर ग्रामपंचायतीपर्यंत मासिक जसं महिन्यालाच जावं असं नाही आठवड्याला किंवा रोजही गेला त्यांना त्यांच्यापर्यंत ती माहिती तर त्यात आणि शेवटी ग्रामाचा विकास झाला तर हा देशाचा विकास व्हायचा म्हणजे हा एक चांगला मार्ग आहे म्हणून मी तमाम सरपंचाच्या वतीने या ग्राम गौरव मासिकाला मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रत्येक गावापर्यंत ते पोहोचव अशी आशा व्यक्त करतो नमस्कार मी धनश्री विवेक ठाकरे जनसंग्राम न्यूज नेटवर्क आणि मासिक ग्राम गौरव येथे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे एकीकडे आपण करोना बघतोय आणि सगळं काही ऑनलाईन होत आहे पण आम्ही तुम्हाला प्रिंट वर्ल्डच्या दुनियेत परत घेऊन जातोय मासिक ग्राम गौरवच्या माध्यमाने ही जी विचारांची ग्लोबल गंगा ही आम्ही अखंडितरित्या संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविणार आहोत हेच आज नाथाभाऊंनी आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे आणि नक्की आम्ही खरे उतरू त्यासोबतच भास्करराव पेरे पाटील आणि कार्यक्रमाचे आकर्षण म्हणून प्रशांतदादा सपकाळ सुद्धा इथे उपस्थित होते त्याचेही खूप आनंद आहे आणि आपली सर्वांची साथ आणि सोबत ही कायम असू द्या अशी इच्छा आहे धन्यवाद नमस्कार मी विवेक ठाकरे जळगाव येथून जनसंग्राम न्यूज नेटवर्क हे मीडियातील आम्ही काम करत असताना आज पुण्यामध्ये आम्ही जनसंग्राम न्यूज नेटवर्कचं एक संलग्न असलेलं अंग मासिक ग्रामगौरव हे सुरू केलेलं आहे त्या मासिक ग्रामगौरवचं कॉर्पोरेट कार्यालय आम्ही पुण्यातून सुरू केलं त्या कार्यालयाचं उद्घाटन आज लोकनेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे गोल्डमॅन प्रशांतदादा सपकाळ यांच्या विशेष उपस्थितीत आणि आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या मार्गदर्शनाने केलेलं आहे भास्करराव पेरे पाटील यांनी महाराष्ट्राच्या कृषी व ग्रामीण विकासाचं धोरण आज काल व उद्या अशा स्वरूपातल्या परिसंवादाच मध्ये मार्गदर्शन केलं आज आम्ही हा मासिक ग्रामगौरवच्या कॉर्पोरेटर काल कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू की महाराष्ट्राच्या शेती आणि मातीशी शे जुळलेला माणूस ज्याने लोकल टू ग्लोबल काम केलं आहे ह्याची दखल आमच्या मासिकामध्ये दर महिन्यामध्ये घेतली जाणार आहे ग्रामविकासाच्या विविध योजना चांगलं काम के करणाऱ्या व्यक्ती संस्था महिला बचत गट कृषी बचत गट ह्यांची प्रेरणा इतरांनी घ्यावी त्याच्यासाठी एका ठिकाणचा विचार हा राज्यभर पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही मासिक सुरू केलेला आहे हे मासिक प्रत्येक ग्रामपंचायतीला जावं गावागावात जावं चांद्यापासून बांध्यापर्यंत हा विचार दृढ व्हावा ही या संकल्पना होती म्हणून जळगाव न आता आम्ही आता हा विचार घेऊन पुण्यभूमी पुण्यात आलो आहे पुण्यातून या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर आम्ही राज्यभर कसे पोहोचू याची एक व्यापक योजना आम्ही तयार केलेली आहे येत्या काळामध्ये मासिक ग्रामगौरवच्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये विविध उपक्रम राबवणार आहोत सामाजिक उपक्रम असतील सा